अमळनेर 7 न्यूजच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपले स्वागत. समाज प्रमोदन आणि जनसेवेचे व्रत घेऊन आयुष्यभर कर्मयोगाच्या मार्गावर चालणारे महान समाज सुधारक संत गाडगे महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्त अमळनेर 7 न्यूजतर्फे त्यांना अभिवादन. संत गजानन महाराज मंदिरात आज वर्धापन दिवस असल्याने दुपारी पालखी व सत्संगाचे आयोजन तर 25 रोजी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून मंदिर प्रशासनाचे आरबी पवार यांनी लाभ घेण्याचे आवाहन केलंय. अमळनेर तालुका क्रीडा परिषदेतर्फे आज राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळलेले खेळाडू शिक्षक व मुख्याध्यापक आणि शाळांचा छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात गुणगौरव करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन गट शिक्षण अधिकारी आर डी महाजन यांनी केलंय. सीएम चषक अंतर्गत झालेल्या खेळातील विजेत्यांना आज दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात बक्षीस देण्यात येणार आहेत. यावेळी आमदार स्मिता वाघ, भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, राष्ट्रीय खेळाडू प्रदीप तळवळकर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संघ आणि खेळाडूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी केलंय. मारोळ पोलीस स्टेशन हद्दीत झाडी गावाच्या शिवारात एक 24 वर्षीय अविवाहित युवकाचा खून झाल्याची घटना उघड. सुनील सुभाष पाटील असे युवकाचे नाव आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांसाठी 23 व 24 फेब्रुवारी अशी विशेष मतनोंदणी मोहीम सुरू. सतत अवर्षणप्रवण तालुका, पाण्यासाठी सतत वणवण अशी आपली अवस्था झाली. आताच उपाययोजना केल्या नाही तर यापुढे भयान परिस्थितीचा सामना करावा लागेल. यासाठी येथे तहसील आवारात सुरू असलेल्या पाडळसरे धरणाच्या साखळी उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आलंय. नंदगाव ते गांधी रस्ता नूतनीकरणासाठी 10 लाख तर नंदगाव येथे 8 लाखाचा निधी प्राप्त झाल्याची माहिती कळमसरे जळत गटाच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी दिली. बोदर्डे गावात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण. आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. 7वा वेतन आयोगाचे आदेश जारी करण्यात आलेले असून त्याचा फायदा एप्रिल महिन्याच्या पगारात मिळणार आहे. तालुक्यातील ताज्या व सविस्तर बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा अमळनेर 7 न्यूज.